एफएसआय टीडीआर नकोच, बाजार भावानुसार जमिनीचा 4 पट मोबदला द्यावा अशी जोरदार मागणी 54 मीटर रस्त्यानजीक तमाम शेतकरी आणि रहिवाशांनी केली आहे. टीडीआर एफएसआय नकोच, जमिनीला चालू बाजार भावाप्रमाणे 4 पट मोबदला द्यावा अशी जोरदार मागणी 54 मीटर रस्ता बाधित शेतकरी आणि रहिवाशांनी केली आहे. पालिकेतर्फे होणाऱ्या अन्याय, आर्थिक पिळवणूक आणि मानसिक पिळवणुकीसंदर्भात शेतकऱ्यांनी रोखठोक मत मांडली, सडेतोड प्रक्रिया व्यक्त केल्या. तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं मनोगत शेतकरी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडलं. मी राम बलबी वाक्से, एक सलगर वस्तीतला शेतकरी आहे. तर 54 मीटर रस्त्यामध्ये माझी जमीन व माझे सर्व भाऊके जे माझ्यासोबत 29 शेतकरी येतं, त्यांची बरीचशी जमीन बाधित होत आहे. तर त्या बाधित झालेल्या जमिनीचा आम्हाला महापालिकेकडून पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळाला पाहिजे. महापालिका उड्डाणपुलासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्यांना पैसे देत आहे, तर आम्हाला का पैसे देत नाही? आणि या महाराष्ट्र राज्यात 2 नियम कशासाठी? समृद्धी महामार्गासाठी तुम्ही 5 पट रकमेपेक्षा जास्त पैसे देता, तर आम्हाला का नाही इकडे? आम्हाला TDR का घ्या म्हणता तुम्ही? TDRची सक्ती का करता? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला 4 बाजारभावाच्या 4 पट रकमेपेक्षा जास्त पैसे द्या आणि रस्ता घेऊन जावा आणि शहराच्या विकासाला आमच्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अडथळा नसणार आहे. आतापर्यंत बी नाही आणि तर पुढे बी नसणार आहे. आमची एवढीच मागणी आहे. कारण का ह्या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी तुम्हाला रस्ता पाहिजे, तुम्हाला बाह्य वळणं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला TDR घ्या म्हणता कॉर्पोरेशननी, आणि आमच्या सोन्यासारख्या भावाची जमीन ही आम्ही तुम्हाला कवडी मोलानी कसं द्यायचं? आणि आज आमचे लेकरं, मी मागासवर्गीय आहे, विजन टीमध्ये माझे 2 पोरं ग्रॅज्युएट आहेत, एक पोरगा इंजिनियर डिप्लोमा केलेलं आहे, त्याला नोकरी नाही आहे. आज तो एका ठेकेदाराकडं रोजंदारीवर काम करतो आणि आमची जमीन माझ्या वडिलांनी घाम घालून कष्ट करून घेतलेली जमीन, ही शहरालगत असलेली जमीन तुम्ही TDR घ्या म्हणता, आम्ही काय करायचं हो TDR घेऊन? माझं नाव नागेश बाबराव गायकवाड, माझा सर्वे नंबर 368 नवीन 22 मध्ये 5 एकर जमीन भूमिसंपादन 2007 मध्ये केलेलं होते अविनाश जाखणे साहेबांनी. त्याच्या अगोदर असताना तेव्हापासून आमचं जमीन ते कॉर्पोरेशनचं ताब्यातच आहे. तरी आम्ही त्यांना पैसे मागणे केली तर त्यांनी पैसेच नाही म्हणतात आमच्याकडं. कृपया करून पत्रकार साहेबांनी आता आमचं मामाने सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला TDR नको आहे. आम्हाला जे रेग्युलेटरप्रमाणे जे 4 पट पैसे मिळतात ते पैसे आम्हाला पाहिजे. कारण का ते जमिनीगुन आम्ही दुसऱ्याकडे जमीन घेऊ शकतो ना आम्ही? त्याशिवाय आम्हाला काय पर्याय नाही, शेती केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. मी मारुती वाकलो विर्णेकर, 1 मीटर रोडला माझी 1.5 एकर जमीन गेलेली आहे. तर 1.5 एकर महापालिका का म्हणते आम्हाला, आमच्याकडे पैसा नाही. पैसे नसेल तुम्ही आमच्याला रस्ता कशाला, आमच्या जमिनीतनं रस्ता कसा करता? जबरदस्तीनं JCB पिशन खोदकाम तयार करता याचा का आम्हाला का सूचना नाही, काही नाही. आणि आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही आमच्या जर जागा घेत असेल रस्त्याला, आमच्याला बॉम्बे नागपूर समृद्धी महामार्ग त्याला 6-7 पटीनं पैसे दिले, तसं आम्हाला 5-6 पटीनं आम्हाला पैसे मिळायला पाहिजे. आम्हाला TDR नको, FSI नको. ते आम्हाला, आम्ही काय बिल्डर नाही आहेत, शेती घेऊन हे आम्ही शेतकरी आहे, आम्ही ते घेऊन काय करायचं? एवढंच माझी विनंती आहे. राम वाकसे, नागेश बाबूराव गायकवाड, अशोक गायकवाड, रमेश जाधव, मारुती वेर्णेकर, सुनील म्हेत्रे, नागनाथ वाकसे यांच्यासह तमाम शेतकरी रहिवाशांनी पालिका प्रशासनावर घणाघाती टीकास्त्र सोडलं.